छलांग देखील त्यानं लावली होती, फार मोठी प्रतिष्ठा देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. परंतु आता पाच चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज करण मोरे, तुषार करत स्ट्रायकर एंडवर सज्ज होतोय. हा चेंडू लाईन ऑफ ऍक्शन इथे चेक करावी लागेल, ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर, त्यामुळे पंच वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या 5 चेंडू आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. 9 रन्स नाऊ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. वळूयात मॅचच्या दिशेनं. तुषार गरज स्ट्रायकर एंडवर, दिस बॉल इज ऑल्सो अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द बॅट्समन, भरपूर बाहेर लँड केलाय, त्यामुळे उर्वरित 5 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. काय मुकाबला रंगलाय, परंतु हे खरं तर प्रेशर आहे. असं म्हणतात की प्रेशरमध्ये बऱ्याच जणांची शेटी वाजते, जसा की प्रेशर कुकर. आणि इथे देखील गोलंदाज थोडासा दबावामध्ये, निश्चितच तो दबाव जुगारून त्याला इथे खेळावं लागेल. इथे गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. शिरगावकर देखील त्याच ताकदीनं इथे एकवटलेत. उर्वरित 5 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. चेंजेस केले जात आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. तुषार घरत पहिल्यांदाच बॉल फेस करतोय. इथे बॉल होते यार, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, वेगानं बॉल पोहोचलाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव इथे कंप्लीट. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. कोण जिंकणार, नवली की शिरगाव, शिरगाव की नवली, कोणाच्या बाजूने हा सामना. येस, इथे पहा 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. अतिशय चित्त थरारक रोम हर्षक मुकाबला, हृदयाची धडकणे वाढवणारा रंगतदार रंगतदार ही स्पर्धा, मात्र पैसा वसूल मॅच. अक्षरशः मी तर म्हणेन की अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. बॉल होता यार, इथे फटका आडव्या बॅटने सजवलाय, गॅप मधून बॉल चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु क्लायमेटिक कंडिशन इथे प्रभाव टाकतायत. धावा कंप्लीट झाल्यात त्या 2, आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली 58 या धावसंख्येवर. 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 3 चेंडू आणि 5 धावा, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग, खरं तर हा ग्रँड फायनलच्या दिवसाचाच नियम होता. आणि इथून 3 चेंडूंमध्ये 5 धावा या केल्या जातील का, एखादा मल्टी हिट मारून इथून या खेळाला फिनिश केलं जाईल का, किंवा मग पुन्हा पुन्हा संयमाची खेळी इथून पवनसुत नवली संघ दाखवेल, किंवा गोलंदाज दुर्वेश या 3 बॉलवर फलंदाजांवर हवी ठरेल का, तर या काची उत्तरं सगळी मिळतील ती मात्र या उर्वरित 3 बॉलमध्ये. 3 चेंडू विजयाकरता 7 धावांची गरज आहे, माफ करा 5 धावांची गरज आहे. बॅटची कडा आणि चेंडू इथे मात्र मागच्या झोनमध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण खरोखर एक दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, पालघरचं क्रिकेट कदाचित याच करता जाणलं जातं. हार मानणं दोघांच्याही रक्तात नाहीये, कोणी पिछे हात व्हायला तयार नाहीये. 2 चेंडू विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 5. पवन सुत नवली आणि त्या विपक्षामध्ये अजिंक्य मराठा. इथे हे खलास, व्हॉट अ स्ट्रोक, षटकार. थँक्यू. ही हा जो आनंद आहे ना, करोडो रुपये देऊन देखील नाही मिळणार, कारण हा हा आनंदच वेगळा आहे. मेगा ग्रँड फायनल.
आणि या मॅचचा सुपर हिरो ठरलाय, आजच्या रात्रीचा सुपर हिरो करण मोरेला इथे करूयात आमंत्रित. या करण, मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार. तर या करण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. करण मोरे या खेळाडूला आपण इथे करूयात पुरस्कृत. करण या, ऍक्शन रिप्ले आपल्याला, म्हणजे काय कॉन्फिडन्स लेवल आहे, आत्मविश्वास. खरं तर फार मोठी शिदोरी आहे आणि त्याच आत्मविश्वासानं हा इथे फटका सजवलाय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे खऱ्या अर्थानं बेटेगावकरांचं आयोजन सक्सेसफुल ठरलंय असंच आपण सांगूयात. सगळे हाय व्होल्टेज मुकाबले, दीपकबाई देखील या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच सगळा महिला मंडळ त्यांना आपण विनंती करूयात. करण मोरे या खेळाडूला पुरस्कृत करण्याकरता आपण सगळ्या आमच्या माता भगिनींना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण करणला इथून पुरस्कृत करायचं आहे. करण या, तुम्हाला इथून केलं जाईल फेलिसिटेट. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता मी याआधी देखील उल्लेख केला की कितीही पैसे तुम्ही खर्च केले ना तरी हा आनंद तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि करणनं आज नवली संघाला तो आनंद दिला आहे. जेव्हा गाव लढतो ना तेव्हा प्रत्येकाची प्रतिष्ठापणा लागलेली असते आणि निश्चितच करण मोरे इथे उपस्थित झालेत. करण या, तुम्हाला आपण करूयात इथे पुरस्कृत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथून मात्र प्रथमता करणशी देखील हितगुज आपण जरूर करू. करण प्रथमता अभिनंदन, तुमचं मेगा ग्रँड फायनल मध्ये तुम्ही पोहोचलात. काय म्हणाल, एकंदरीत परिस्थिती कठीण होती फार असं